नमस्कार, मी लक्ष्मण दातखळे. आपण पाहतात आपला आवाज. आपला आवाजमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बातमी आहे पारायण सप्ताहाची. डिंगोरे येथे 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 2018 या कालावधीत शिवलीलामृत ग्रंथपारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाशिवरात्रीनिमित्त आयोजित केलेल्या या सप्ताहाच्या 7 दिवसांच्या कालावधीत अनेक नामवंत कीर्तनकारांची कीर्तने झाली. प्रत्येक दिवशी सर्व भाविकांना महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते. महाशिवरात्रीच्या दिवशी श्री पाणेश्वर देवाच्या मुखवट्याची गावातून टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. दिनांक 14 फेब्रुवारी रोजी हरिभक्तपरायण चंद्रकांत महाराज भेरे यांच्या काल्याच्या कीर्तन सेवेने सप्ताहाची सांगता झाली. या सप्ताहाचे नियोजन श्री पाणेश्वर देवस्थान ट्रस्ट तसेच समस्त ग्रामस्थ व मुंबईकर मंडळ डिंगोरे यांच्या वतीने करण्यात आले होते. आमचे प्रतिनिधी दीपक मंडलिक यांनी या सोहळ्याचा घेतलेला हा आढावा पाहूया. भोळा शंकरा, आई
कसला आहे त्याला आपलंसर करा. महाराजांनी असा शब्द वापरलाय. महाराज म्हणतात आपुला तू देवाचं नाव कुठे सांगितलंय? देव सांगितलं फक्त मोघम. पण त्याचे तोंड काळेला नाथ बागवत असं वर्णन केलेलं आहे. एवढी देव आहेत, एवढी देव आहेत की त्याची गणनाच करता येत नाही. एवढी देव आपल्याला. पण खरं सांगतो तुम्हाला, महाराज म्हणतात खरं म्हटलं तर देव एकच. काय देव एकच त्याचं वर्णन केलंय महाराजांनी. तो हा देवाचा ही देव देव तसा पाहिला तर एक लिंगोरे हे तसं छोटंसं गाव. या गावामध्ये पुष्पावती नदीच्या तीरावर वसलेलं हे आपलं छोटंसं पाणेश्वर मंदिर. आज आपण माझ्यासोबत आहात या पाणेश्वर मंदिराच्या शिवलीलामृत पारायण सोहळ्याच्या निमित्ताने. या ठिकाणी गेली 38 वर्ष हा पारायण सोहळा आपण हे मंडळ पाणेश्वर मंडळ साजरा करीत आहे. आपण जाणार आहोत मंडळाचे काही ज्येष्ठ सभासद माझ्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडे जाणार आहोत आणि विचारणार आहोत त्यांना की त्यांच्या शिवलीलामृत पारायण सोहळ्याच्या निमित्ताने ते काय उपक्रम राबवतात आणि कशा पद्धतीने हे सर्व नियोजन करत असतात. माझ्यासोबत आहेत मंडळाचे ज्येष्ठ सभासद भुजबळ काका. काका काय सांगाल या सप्ताहाच्या निमित्ताने गेली 38 वर्ष हा पारायण सप्ताह तुम्ही साजरा करताय. उत्साहाने अगदी हजारो भाविकांना रोज अन्नदान देत आहे, याविषयी काय सांगाल तुम्ही? गेली 38 वर्ष सप्ताहाचं नियोजन करत असताना आम्ही फार लहान लहान होतो. आमचे ज्येष्ठ मंडळी आता हयात नाहीत. त्यामध्ये शिवराम शेटबनकर, नारायण शेटबनकर, रामचंद्र बनकर आदी करून लक्ष्मण मंडळी अशी मंडळी त्यावेळेला होती. त्यावेळेला आम्ही छोटासा उपक्रम राबवला. लहान लहान मुलांनी घरोघरी जाऊन तसा माळी समाज आमच्या गावामध्ये 30-35 घरांचा समाज ह्याच्यातून 8-8 गहू काढून ह्या उपक्रम राबवून त्याच्यामधून एवढं मोठं हा मंडळाचा कारभार आम्ही ह्या लहान मुलांना हाताशी धरून. आता जे कार्यकर्ते आहेत ते फार छोटे छोटे होते, तर या निमित्ताने हा कार्यक्रम एवढा भव्य दिव्य स्वरूपाचा तयार केलेला आहे. यात रजिस्ट्रेशन झालेलं आहे श्रीतसर कायदेशीर गव्हर्नमेंटच्या ॲक्टप्रमाणे आमचं मंडळ रजिस्ट्रेशन आहे. आणि ज्या दिवसापासून आमची ही सगळी मंडळी ह्या देवाच्या चरणी लागली, त्याची भक्ती करायला लागली, तेव्हापासून सगळ्यांची उत्तरोत्तर प्रगती झाली की जेणेकरून आता कोणीही गरीब राहिलेला दिसत नाही. उदाहरणच द्यायचं ठरलं तर माझं स्वतःचं सकाळी खाल्लं तर संध्याकाळी नसायचं. या भक्तीला लागल्यापासून माझी एवढी प्रगती झाली की माझं सगळं कुटुंब सुखी आहे. त्याचबरोबर आमच्या टोटल मंडळाचं जो ह्या भक्तीला लागला त्या प्रत्येकाचं उत्तरोत्तर प्रगती झालेली आहे.
खरोखरच या काकांच्या म्हणण्याप्रमाणे पाणेश्वराच्या भक्तीला लागल्यानंतर प्रत्येकाची उत्तरोत्तर प्रगती झालेली आहे. माझ्यासोबत अजूनही काही सभासद आपण जाणार आहोत त्यांच्याकडं. पाणेश्वर मंडळामध्ये 2005 सालापासून मी काम करतो आहे. कलशारोहणाच्या कार्यक्रमाला आमच्याकडं खरोखर म्हणजे 2 वर्ष मंदिर असं बुगडं होतं, पैसा नव्हता, परंतु पाणेश्वर कृपेने सर्व समाजाकडून फार मोठ्या प्रमाणात आम्हाला देणग्या मिळाल्या आणि त्यावर्षी आम्ही एक भव्य दिव्य कलशारोहणाचा कार्यक्रम केला आणि आतापर्यंत 7 दिवस म्हणजे रोज रात्री जवळपास 1000 ते 1500 लोकांचं अन्नदान, कालेच्या दिवशी जवळपास 2-2500 लोकांना अन्नदान एवढं सगळं मंडळाचे सभासद करत आहे. मंडळ जरी छोटं असलं तरी मंडळातल्या सर्व सभासदांची भक्ती इतकी प्रचंड आहे की कधीही आत्तापर्यंत पैसा कमी पडलेला नाही आणि अशीच उत्तरोत्तर प्रगती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामध्ये सभा मंडपाचं काम आम्हाला सुरू करायचं आहे. आम्ही सर्व भाविकांना अशी विनंती करतो की आमच्या सभा मंडपासाठी सर्वांनी देणगी स्वरूपात आम्हाला मदत केली तर निश्चितपणे हे पाणेश्वराचं मंदिर स्वयंभू मूर्ती आहे, शिवलिंग आहे, त्याचं निश्चितपणे आपण एक चांगल्या स्वरूपाचं मंदिर त्या ठिकाणी करू, गार्डन वगैरे करण्याचा आमचा विचार आहे. देणग्या मिळतील तशा त्या प्रमाणात आम्ही निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचं मंदिराला वैभव प्राप्त करून देणार आहोत. धन्यवाद बंकर साहेब. या ठिकाणी तुम्ही सांगितल्याप्रमाणे खरोखरच आपल्या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम किंवा सभामंडपाचं काम या सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून प्रत्येकाच्या खारीच्या वाट्यातून कळसाला पोहोचणार आहे. कुटवाशी कोंडाजी बाबा ढेरे यांच्या मार्गदर्शनाने हा सप्ताह सुरू झालेला आहे आणि या सप्ताहातून 8 दिवस वेगवेगळ्या भागातील कीर्तनकार प्रवचनकार आपल्या ज्ञानदानातून समाज प्रबोधनाचं काम करत असतात आणि या समाज प्रबोधनातून सगळी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित असतात. जवळजवळ दररोज या कार्यक्रमासाठी 1000 ते 1500 मंडळी कीर्तन व प्रवचनाचा लाभ घेतात आणि समाज प्रबोधनाच्या कामातून वेगवेगळी कामं सामुदायिक जे हे असतील अडीअडचणी ह्या सोडवल्या जातात. मंडळ रजिस्टर असून त्या माध्यमातून रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि त्या रजिस्ट्रेशनमधून वेगवेगळ्या देणग्या वेगवेगळ्या पावत्या या ठिकाणी घेतल्या जातात. दानशूर मंडळी भरपूर आहेत. 81 सभासद या मंडळात रजिस्ट्रेशन असून सर्व सभासद आपल्या आपल्या हिरिरीने काम करतात आणि आपलं मनोधैर्य वाढवतात. आज आपण इथेच थांबणार आहोत. आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा फक्त आपला आवाज. हाक तुमची, साथ आमची. धन्यवाद.